नवा मोबाइल घ्यायचा आहे तर चला मग व्हरायटी स्टोर्स मध्ये। आमच्याकडे सॅमसंग, विवो, ओप्पो, रियलमी, वन प्लस, ऍपल या नामवंत ब्रँडचे सर्व मोबाईल्स भरघोस डिस्काउंट सह मिळतील। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोऱ्या करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि शस्त्रास्त्र सांभाळणे, त्याचबरोबर अनेक लोकांना टार्गेट करून त्यांच्याकडून संघटित गुन्हेगारीचा वापर करून आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न करणे, अशा विविध गुन्ह्याखाली सोलापुरातील 5 गुन्हेगारावर फौजदार चावडी पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली। त्यामुळे सोलापूरसारख्या उद्योजक शहरामधून अशा गुन्हेगारांना काढल्यामुळं नागरिकातून बऱ्यापैकी समाधान व्यक्त होत आहे। दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी करणे, सरकारी नोकरावर प्राणघातक हल्ला करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, आधी 27 गुन्हे दाखल असलेल्या 5 गुन्हेगारावर फौजदार चावडी पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे। टोळी प्रमुख संतोष संजय कांबळे, चंद्रकांत विठ्ठल दीक्षित, सतीश अनिल गायकवाड, आकाश महादेव माडगे, अक्षय दिगंबर उर्फ आबाराव शिंदे अशी मोक्का लावलेल्या 5 जणांची नावे आहेत। आरोपी कांबळे हा त्याच्या नेतृत्वाखाली संघटनेत सध्या सक्रिय असलेल्या सदस्याव्यतिरिक्त वेळोवेळी इतर सदस्यांना बरोबर घेऊन संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवत होता। तो व त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये फौजदारी चावडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्याकडे प्रस्ताव दिला होता, त्यानुसार टोळीवर कारवाई करण्यात आली आहे। मोक्का न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र भैरट, पोलीस उपनिरीक्षक SB देशमाने आणि संपूर्ण पथकाने केली आहे।